नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की नैसर्गिकदृष्ट्या अंड्याची क्वालिटी वाढवण्यासाठी नेमकी कोणती पथ्य असतात. पेशंटला ज्या वेळेला 1 वर्षापेक्षा जास्त प्रयत्न करून सुद्धा नैसर्गिक बाळ राहत नाही त्यावेळेला टेस्ट ट्यूब बेबीसाठी यावं लागतं. आता ज्या वेळेस आम्ही काही रक्ताचे तपास करतो, सोनोग्राफी करतो, त्यावेळेला आम्हाला आढळतं की ह्या पर्टिक्युलर स्त्रीमध्ये स्त्री बीजांची क्वालिटी किंवा अंड्यांची क्वालिटी ही घसरत चालली आहे किंवा कमी आहे. आता ज्या वेळेस आपल्याला कमी क्वालिटी दिसते आपण कृत्रिमरित्या गोळ्या, औषधं, इंजेक्शन देऊन ती वाढवू शकतो. पण पेशंटचा हा हमखास प्रयत्न असतो की नैसर्गिकदृष्ट्या काय केल्याने आम्हाला स्वतःची फर्टिलिटी बूस्ट करता येईल किंवा अंड्याची क्वालिटी वाढवता येईल, आणि म्हणून आज आपण खास हा व्हिडिओ ठेवलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तम आहार. आहार उत्तम असल्याने बऱ्याच वेळेला अंडकोशामध्ये जे ऑक्सिडेशन होत असतं किंवा इतरत्र जे विपरीत रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज नावाचे जे तत्व रिलीज होत असतात ज्यामुळे अंड्याची क्वालिटी कमी होत असते, ते आपल्याला उत्तम घरचा आहार मेंटेन करून प्रिव्हेंट करता येतं. म्हणजे काय तर खाण्यापिण्यामध्ये पोळी भाजी, भाकरी, हिरव्या पालेभाज्या, भाकऱ्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, हे जे मिलेट्स आहेत यामध्ये अनेक उत्तम तत्व असतात ज्यामुळे तुमची फर्टिलिटी स्वतः नैसर्गिकदृष्ट्या बूस्ट होऊ शकते. हिरव्या पालेभाज्या खाणं, मोड आलेले कडधान्य, पाण्याचं प्रमाण अतिशय उत्तम असणं फार गरजेचं आहे. म्हणजे पाणी साधारण 2.5 ते 3 लिटर पिणं गरजेचं आहे. नैसर्गिक प्रोबायोटिक्स जसं की दही, ताक हे सुद्धा घ्यावं. ड्रायफ्रुट्स जर म्हणाल तर आपल्याला बदाम असतात किंवा अखरोड असतात, ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला फर्टिलिटी एनहान्सिंग बूस्टर्स उपलब्ध असतात. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला फळं आणि भाज्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रथिन आणि विटॅमिन्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला अंड्याची क्वालिटी ही वाढवता येते. फळांमध्ये म्हणायचं तर सफरचंद चालेल, केळं चालेल, संत्र, मोसंब, डाळिंब, चिक्कू, अंजीर, अशा फळांमध्ये बऱ्याच वेळेला फर्टिलिटी बूस्टर्स विटॅमिन्स हे उपलब्ध असतात. ह्याच्या व्यतिरिक्त उत्तम मानसिक स्वास्थ्य असणं म्हणजे स्ट्रेस लेवल नसणं ह्यानी सुद्धा अंड्याची क्वालिटी ही खूप चांगली वाढवता येते. आता आपल्याला माहिती आहे की बदलत्या जीवनशैलीमुळे खूप कॉम्पिटिशन असते आणि स्ट्रेस नाही असं होऊ शकत नाही, पण आपण तो योग्य प्रमाणात नियंत्रण आणू शकतो योगा, मेडिटेशन किंवा उत्तम आहार आणि व्यायामाने. कुठल्याही प्रकारचा 1 तासभर रोज नियमितपणे व्यायाम करणे ह्याला सुद्धा अत्यंत महत्व आहे. म्हणजे तुमचं वय जर 35 आसपास असेल तर तुम्हाला निश्चितपणे अंड्याच्या क्वालिटीची काळजी करणं गरजेचं आहे. जर तुमचं लग्न झालं नसेल किंवा होणार नसेल काही वर्ष किंवा प्रेग्नन्सी पोस्टपोन करायची असेल तर तुमची अंडी तुम्हाला फ्रीज करून ठेवता येतील. ह्याच्या व्यतिरिक्त वजन, AMH आणि AFC हे सुद्धा नियंत्रणामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः नैसर्गिकदृष्ट्या तुमची स्वतःची फर्टिलिटी बूस्ट करता येते. धन्यवाद.